नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर अवकाळी पावसाचं सावट आहे. 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू होते, मात्र त्याआधी तामिळनाडू किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून त्याचा परिणाम विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना अटक केली तर महाराष्ट्रात वणवा पेटू असा इशारा युवा सेनेचे नेते शरद कोळी यांनी सरकारला दिलाय. शिंदे गटातील काही नेते उद्धव ठाकरेंना अटक करू शकतात असा आरोप शरद कोळींनी केलाय. ठाकरेंना अटक केल्यास मुंबईसह महाराष्ट्रात चक्काजाम करू, आम्हाला कमी समजू नका असा इशारा कोळींनी शिंदे गटाला दिलाय. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींनी समन्स बजावलंय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार पाटलांनी लोकसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा दिला होता, तेव्हापासून त्यांनी संसदेतील कुठल्याही कामकाजात सहभाग घेतलेला नाही. 4 डिसेंबरला संसदेत हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. नागपूर अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट आक्रमक दिसणार. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत अधिवेशनातील रणनीती ठरवण्यात आल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलं. अवकाळी पाऊस, दुष्काळ, मुंबईतील प्रदूषण या मुद्द्यांवर ठाकरे गट आक्रमक भूमिका मांडेल. मंत्रालयात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केलाय. या अधिवेशनाला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याचं दानवे म्हणाले. रायगडच्या महाड एमआयडीसी विस्तारित क्षेत्राला स्थानिकांनी विरोध केलाय. धामणे, खैराट, जिते, शेलटोली, सवाणे या 5 गावातील नागरिक विरोध करतायत. स्थानिकांच्या विरोधानंतर जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परत जावं लागलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे सिचोन.